आपण हरभरा पिकासाठी कोणते तणनाशक वापरावे याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला कृषी परिवार या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण हरभरा पिकामध्ये पेरणी केल्यानंतर आपल्याला 48 तासांमध्ये कोणत्या पद्धतीचे तणनाशक वापरायचे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा व आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर बघूयात याबद्दलची सविस्तर माहिती। आता काही दिवसातच आपली हरभरा पेरणी सुरू होईल। काही भागात कुठे कुठे हरभरा पेरणी सुरू झाली असेल। पेरणीनंतर थोड्याच दिवसात बीज अंकुरित होऊन हरभऱ्याचे छोटे झाड जमिनीतून डोकेवर काढते। त्याचबरोबर आपलं दुसरं एक टेन्शन चालू होतं, ते म्हणजे आपल्या शेतातील तण। आपण हरभऱ्याला खत टाकतो पण ते खत पूर्णपणे पिकाला मिळत नाही, कारण त्यातील खूप सारे खत आणि जमिनीतील अन्नद्रव्ये आपल्या शेतातील तण शोषून घेतात आणि पिकाला अन्नद्रव्यांची कमतरता भासायला सुरुवात होते। परिणामी उत्पादनात घट होऊ शकते, म्हणून या तणाचा बंदोबस्त करणे फार गरजेचे असते, तरच पिकाची संतुलित वाढ होईल। या तण उगवण्यापूर्वीच त्या तणाला नष्ट करायचं आहे, तर यासाठी आपण BASF कंपनीचे स्ट्रोम एक्स्ट्रा किंवा UPL दोस्त हे तणनाशक वापरू शकता। हे तणनाशक आपण पेरणीपासून 48 तासात फवारणी करायची आहे, यापेक्षा उशिरा नको हे लक्षात घ्या। या तणनाशकामध्ये पेंडामिथिलीन 38.7% हा घटक आहे। बाजारात हा घटक असणारे इतरही प्रॉडक्ट आहेत, कोणतेही आपण वापरू शकता। या तणनाशकाचे प्रमाण आपण एकरी 700 मिली वापरायचे आहे, त्यासाठी 150 लिटर स्वच्छ पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजेच एका एकरात 15 लिटरचे 10 पंप करायचे आहेत। 70 मिली प्रति 15 लिटर पंप या प्रमाणात आपण हे तणनाशक वापर करू शकता। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉन नक्की प्रेस करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।